येथे माझ्याकडे एक त्रिकोण आहे आणि आपल्याला माहित आहे की कोणत्याही त्रिकोणाला तीन कोण असतात तर येथे आपल्याकडे या त्रिकोणाचे तीन कोण आहेत कोण ए कोण बी आणि कोण सी आणि या कोण सी चे माप आहे नव्वदंश म्हणजेच आपल्याला दिलेला हा त्रिकोण हा आहे काटकोण त्रिकोण आता या त्रिकोणामध्ये हा कोण ए आणि हा कोण बी हे दोन कोण आहेत लघुकोण आणि या दोन लघुकोणांचे साईन गुणोत्तर तसेच कोसाईन गुणोत्तर काय आहे हे, हे जाणण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया मी या कोन ए चे गुणोत्तर काढत असताना गुणोत्तर काय आहे किंवा कोण ए चे कोसाईन गुणोत्तर काढत असताना कोण बी चे साईन गुणोत्तर काय आहे हे, हे माहीत करण्याचा येथे मी प्रयत्न करतो यासाठी या कोण ए चे माप आपण घेऊया थिटा आणि आपल्याला माहीत आहे की कोणत्याही त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापाची बेरीज असते एकशे ऐंशी अंश म्हणजेच या त्रिकोणामध्ये कोण सी चे माप आहे नव्वद अंश म्हणजेच राहिलेला हा कोण ए आणि हा कोण बी या दोन कोणांच्या मापाची बेरीज असेल नव्वद अंश ज्यामध्ये कोण ए चे माप आहे थिटा अंश तर या कोण बी चे माप असेल नव्वद अंश वजा थिटा आणि आता जर आपण या कोण ए आणि कोन बी या दोन कोणांच्या मापाची बेरीज केली तर आपल्याला मिळेल अंश कारण हे धन थीटा आणि हे ऋणथिटा हे तर होतील कट कोण ए अधिक कोण बी बरोबर अंश म्हणजेच अशा दोन कोणाना आपण म्हणतो कोटी कोण याचाच अर्थ या, या कोण ए ला कोण बी चा किंवा या कोण बी ला कोण ए चा कोटी कोण असे म्हणतात आता आपण या त्रिकोणामध्ये कोण ए चे म्हणजेच या थिटाचे साईन गुणोत्तर शोधूया तर येथे लिहितो साईन थिटा साईन थिटा बरोबर आपल्याला माहित आहे साईन थिटा बरोबर असते कोणासमोरील समोरील बाजू छेद करणं म्हणजेच साईन थिटा बरोबर समोरील बाजू छेद करणं तर येथे या कोण थिटाच्या म्हणजेच कोण एच्या समोरील बाजू आहे ही बाजू बी सी आणि छेद करणं म्हणजेच कोणत्याही काटकोण त्रिकोणामध्ये कर्ण असतो नव्वद अंश कोणासमोरील बाजू तर येथे कर्ण आहे बाजू ए बी म्हणजेच साईन थिटा बरोबर समोरील बाजू बी सी बाजू बी सी छेद कर्ण ए बी तर छेद ए बी आता बी सी छेद ए बी हे गुणोत्तर आपण या कोण बी च्या म्हणजेच नव्वद अंश वजा थिटा या कोणाच्या संबंधित पाहिले तर बी सी ही नव्वद अंश वजा थिटा या कोणाच्या लगतची बाजू आहे आणि ए बी हा तर कर्णच आहे म्हणजेच बी सी छेद ए बी हे गुणोत्तर नव्वद अंश वजा थिटा या कोणाच्या संबंधी होते लगतची बाजू छेद कर्ण आणि आपल्याला माहित आहे लगतची बाजू छेद करणं हे असते कोसाईन गुणोत्तर म्हणजेच या कोण थिटाचे जे साईन गुणोत्तर आहे ते या कोण नव्वद अंश वजा थिटाचे कोसाईन गुणोत्तर आहे तर येथे लिहितो साईन थिटा बरोबर बी सी छेद ए बी बरोबर कॉस नव्वद अंश वजा थिटा म्हणजेच येथे आपल्याला एक खूप मोठी गोष्ट समजली आहे की एका लघुकोणाचे साईन गुणोत्तर हे त्याच्या कोटी कोणाच्या कोसाईन गुणोत्तर एवढे असते म्हणजेच साईन थिटा बरोबर कॉस नव्वद अंश वजा थिटा येथे मी एक उदाहरण घेतो साईन तीस अंश बरोबर किती म्हणजेच साईन थिटा बरोबर आहे कॉस नव्वद अंश वजा थिटा तर येथे मिलितो कॉस नव्वद अंश वजा तीस अंश तर हे बरोबर होईल नव्वद अंश वजा तीस अंश म्हणजेच साठ अंश तर आपल्याला मिळाले साईन तीस अंश बरोबर कॉस साठ अंश आता आपण या कोन ए चे म्हणजेच कोन थिटाचे कॉस गुणोत्तर लिहूया तर कॉस थिटा बरोबर आपल्याला माहित आहे की कॉस थिटा बरोबर असते लगतची बाजू छेद कर्ण आता या त्रिकोणामध्ये कोण थिटाच्या लगत दोन बाजू आहेत यामध्ये ए बी ही तर आहे कर्ण म्हणजेच या कोण थिटाच्या लगतची बाजू आहे एसी तर लगतची बाजू आहे एसी आणि कर्ण आहे एबी तर येथे कॉस थिटा बरोबर लगतची बाजू बाजू एसी छेद कर्ण आहे ए बी कर्ण ए बी आता आपण बघूया एसी छेद ए बी हे गुणोत्तर कोण नव्वद अंश वजा थिटा या संबंधी कोणते गुणोत्तर आहे तर इथे एसी ही बाजू नव्वद अंश वजा थिटा या कोणाच्या समोरील बाजू आहे आणि ए बी हा तर आहे कर्ण तर एसी छेद ए बी हे गुणोत्तर या कोण नव्वद अंश वजा थिटा याच्या संबंधी आहे समोरील बाजू छेद कर्ण हे गुणोत्तर आणि आपल्याला माहित आहे की समोरील बाजू छेद कर्ण हे गुणोत्तर असते साईन गुणोत्तर म्हणजेच कोण थिटाच्या संबंधी असणारे कॉस गुणोत्तर हे नव्वद अंश वजा थिटा या कोणाचे आहे साईन गुणोत्तर तर येथे मिलितो कॉस थिटा बरोबर ए सी ए बी बरोबर साईन नव्वद अंश वजा थिटा याचाच अर्थ कोण ए चे कॉस गुणोत्तर हे कोण बी चे साईन गुणोत्तर आहे म्हणजेच यावरून आपण असे म्हणू शकतो कि कोणत्याही लघुकोणाचे कॉस गुणोत्तर हे त्याच्या कोटी कोणाच्या साईन गुणोत्तरा एवढे असते आता आपण याचे एक उदाहरण बघूया समजा मला काढायचे आहे कॉस साठ अंश तर कॉस साठ अंश बरोबर किती यासाठी आपण आत्ताच पाहिले की कॉस थिटा बरोबर असते साईन नव्वद अंश वजा थिटा म्हणजेच कॉस साठ अंश बरोबर साईन नव्वद अंश वजा साठ अंश तर हे बरोबर होईल नव्वद अंश वजा साठ अंश बरोबर तीस अंश म्हणजेच कॉस साठ अंश बरोबर आहे साईन तीस अंश तर अशा प्रकारे आपण पाहिले की एका कोणाचे साईन गुणोत्तर हे त्याच्या कोटी कोणाच्या कोसाईन गुणोत्तरा एवढे असते आणि एका लघु कोणाचे कॉस गुणोत्तर हे त्याच्या कोटी कोणाच्या साईन गुणोत्तरा एवढे असते